लाईव्ह शोध सत्य बातमीचा। पालम पोलिसांच्या सतर्कतेमुळे 50 गोवंशाला मिळाले जीवनदान। पोलीस प्रशासनाचे नागरिकांतून कौतुक। पालम दिनांक 21 रोजी तालुक्यातील मौजे न्हावा फाट्यासमोर मरडगाव ते चाटोरी रस्त्यावर गोवंश जातीच्या जनावरांना क्रूरतेची वागणूक देऊन त्यांना दाटीवाटीने आयशर वाहनात कोंबून वाहतूक करणारे 3 आयशर ट्रक पालम पोलिसांनी दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 6:50 सुमारास कारवाई करत जप्त करण्यात आले। या 3 आयशरमध्ये एकूण 25 बैल जोड्या अंदाजे किंमत 6,35,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। पालम पोलिसांच्या सतर्कतेमुळे 50 गोवंशाला जीवनदान मिळाले। या प्रकरणी पालम पोलीस उपनिरीक्षक कैलास देवघरे यांनी पालम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 8 आरोपींवर कारवाई करून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यासह विविध कलमांवये दिनांक 21 सप्टेंबर रोजी 4:30 सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रावसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश दोनकलवार करत आहेत। यावेळी सुग्रीव केंद्रे, पालम बीड जमादार विलास बळवंते, किशोर बनाटे, SP कोलमवाड, भरतसिंग ठाकूर, चालक साहेब इंगोले आदी उपस्थित होते। सदरील जखमी असलेल्या जनावरांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकारी AL डागे यांनी केले। या कार्यवाहीमुळे पालम तालुक्यातून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे। प्रतिनिधी शांतीलाल शर्मा, परभणी। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।